येवले तालुक्यातील अंदरसूल येथील भास्करराव गायकवाड हे शिक्षक होते. या व्रतस्थ शिक्षकाचा मुलगा म्हणजे प्राचार्य डॉक्टर विश्वासराव तथा व्ही बी गायकवाड. विश्वासराव गायकवाड यांचे प्राथमिक शिक्षण बुकटे तालुका येवला येथे झाले. विठाबाई चव्हाण माध्यमिक विद्यालयात विश्वासराव गायकवाड यांचे माध्यमिक शिक्षण झाले. अंदरसूल येथील विश्वासराव गायकवाड यांनी SSGM कॉलेज कोपरगाव येथे विज्ञान शाखेत प्रवेश घेतला आणि पदव्युत्तर शिक्षणासाठी ते पुणे विद्यापीठात दाखल झाले. आताचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ त्यावेळी पुणे शहराच्या नावाने ओळखले जात होते. MSc साठी विश्वासराव गायकवाड यांनी गुणवत्तेच्या बळावर विद्यापीठात प्रवेश मिळवला. MSc केमिस्ट्री परीक्षेचा निकाल हाती येण्यापूर्वीच डॉक्टर विश्वासराव गायकवाड यांची प्राध्यापक म्हणून नगर जिल्ह्यातील नामवंत अशा अहमदनगर महाविद्यालयात निवड झाली. त्याचवेळी त्यांचा विवाह अलका राजे भोसले यांच्याशी झाला. सौ अलका या ऐतिहासिक राजे भोसले परिवारातून आलेल्या आहेत. सौ अलकाताई यांनी गायकवाड परिवाराची ज्येष्ठ स्नुषा म्हणून आपल्या सर्व जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या. विश्वासराव गायकवाड यांना अहमदनगर महाविद्यालयात मोठी संधी असताना ते नाशिक येथील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेत दाखल झाले. प्रारंभी कनिष्ठ महाविद्यालयात रुजू झालेले विश्वासराव गायकवाड वर्षभरात संस्थेच्या वरिष्ठ महाविद्यालयात अध्यापनाचे कार्य करू लागले. प्राचार्य डॉक्टर NR भदाने यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले. प्राध्यापक VB गायकवाड अशी त्यांची ओळख निर्माण झाली. अध्यापनाची आवड असणाऱ्या VB गायकवाड यांनी आपल्या सेवेच्या आरंभी ज्युनियर कॉलेज, सिनियर कॉलेज, PG वर्गांना शिकवले. उत्तम अध्यापनामुळे विद्यार्थ्यांचा प्रतिसाद त्यांना मिळत राहिला. संस्थेचे KTHM महाविद्यालयातून त्यांनी आपली सेवा आरंभली. पुढील काळात त्यांच्यावर संस्थेनं शिक्षणाधिकारी पदाची जबाबदारी सोपवली. शिक्षणाधिकारी म्हणून संस्थेच्या सर्व जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या. या काळात संस्थेनं वैद्यकीय महाविद्यालयाची उभारणी केली. पुढील काळात संस्थेनं त्यांच्यावर प्राचार्य म्हणून जबाबदारी सोपवली. ओझर येथील महाविद्यालयात ते प्राचार्य म्हणून रुजू झाले. नोकरीच्या आयुष्यात बदली बढती ठरलेली असते. ओझर येथून त्यांची बदली नांदगाव महाविद्यालयात झाली. याच काळात संशोधन करून त्यांनी PhD पदवी संपादन केली. पुढील काळात संस्थेनं त्यांच्यातले नेतृत्व गुण हेरून त्यांच्यावर संस्थेच्या नाशिक येथील KTHM महाविद्यालयाची जबाबदारी सोपवली. या महाविद्यालयाचे ते दीर्घकाळ प्राचार्य राहिले. या महाविद्यालयात नॅकच्या 3 सायकल त्यांनी चढत्या श्रेणीत पूर्ण केल्या. ए वर्ग पासून ते A++ श्रेणी महाविद्यालयाला मिळाली. पुणे विद्यापीठाचं सर्वोत्कृष्ट महाविद्यालयाचा पुरस्कारही या महाविद्यालयास प्राप्त झाला. त्यांच्या नेतृत्वाखाली महाविद्यालयाची भौतिक प्रगती झाली. पदव्युत्तर वर्गांसाठी स्वतंत्र शिक्षण व्यवस्था त्यांनी निर्माण केली. विविध प्रयोगशाळा अद्यावत करण्याचा त्यांचा प्रयत्न यशस्वी झालेला आपल्याला दिसून येईल. या महाविद्यालयात खेळाडूंसाठी विविध मैदाने त्यांच्या काळात विकसित झाली. नाशिक शहरात आणि जिल्ह्यात सर्वाधिक दिव्यांग विद्यार्थी या महाविद्यालयात शिकत आहेत. दिव्यांगांचे आयडॉल म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे. या दिव्यांगांना रोजगार मिळवून देण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. त्यामुळे अंध अपंग विद्यार्थी विद्यार्थिनी स्वतःच्या पायावर उभे राहू शकले. या महाविद्यालयात पदव्युत्तर वर्गांबरोबरच संशोधन केंद्र त्यांनी निर्माण केले. विविध शाखांचे संशोधन केंद्र असणारे हे महाविद्यालय महाराष्ट्रातील सर्वाधिक विद्यार्थी संख्येबरोबरच विशेष गुणवत्ता प्राप्त महाविद्यालय म्हणून विकसित झाले आहे. विद्यापीठ अनुदान आयोग आणि त्याचबरोबर अन्य शैक्षणिक सुविधांचा योग्य वापर करून त्यांनी महाविद्यालयासाठी विविध मोठमोठी अनुदाने मिळवली. यातून महाविद्यालयाचा भौतिक व शैक्षणिक विकास झाला. प्राचार्य डॉक्टर VB गायकवाड यांनी 5 वर्षे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विद्यापीठ व महाविद्यालय विकास मंडळ म्हणजेच BCUD संचालक म्हणून काम केले. या काळात विद्यापीठात लक्षणीय कामगिरी केल्याबद्दल त्यांना महाराष्ट्र शासनाचा कंटेंट डेव्हलपमेंटसाठीचा पुरस्कार प्राप्त झाला. महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. प्राचार्य डॉक्टर VV गायकवाड हे शिक्षण क्षेत्रात विविध जबाबदाऱ्या पार पाडणारे शिक्षक म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांनी अध्यापन प्रशासन संशोधन अशा सर्व जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या. देश विदेशातील शैक्षणिक परिषदांमध्ये ते सहभागी झाले.
मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे प्राचार्य डॉक्टर गायकवाड यांना कर्मवीर बाबूराव ठाकरे, कर्मवीर विठ्ठलराव हांडे, कर्मवीर डॉक्टर वसंत पवार, सहकार महर्षी मालोजीराव मोगल, नीलिमाताई पवार, ॲडव्होकेट नितीन ठाकरे यांचे मार्गदर्शन त्यांना लाभले. डॉक्टर वसंतराव पवार यांनी त्यांना विविध संधी दिल्या. या संधीचे त्यांनी नेहमीच सोने केले. यातून त्यांची यशस्वी वाटचाल झाली. शिक्षक, विद्यार्थी, शैक्षणिक संस्था यातील समन्वयकार आणि समर्पित व्यक्ती म्हणजे प्राचार्य डॉक्टर व्ही बी गायकवाड सर. आज ते सेवानिवृत्त होत आहे. त्यांच्या कार्याचा हा अल्प परिचय आहे.